असं बघत ताई कसं विदारक आहे, भयान आहे. तुम्ही आतमध्ये गेला होता, कसं पाहिलं, कसं मनाला प्रचंड प्रचंड भयानक स्थिती आहे. माझ्या मागेच आहे ते, मला बघून फार अस्वस्थ झाले मी. म्हणजे पेट्रोल होतं, बॉम्बगळा होतं, काय होतं, जे होतं ते सगळं होतं. हे सगळं अस्वस्थ करणार आहे, असा गोष्टी होऊ नये असं मला वाटतं. मी म्हणजे अमुक लोकांची भेट घेतली असं नाही, कारण मी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे, तर ती पालकाची भावना माझ्या मनात अजून. मी सगळ्यांची भेट घेतली, मी त्यांच्याशी चर्चा केली, ते प्रचंड खूप अस्वस्थ आणि भिलेल्या परिस्थितीत त्यावेळी होते. आता सगळे सावरायचा प्रयत्न करतायत. एखादी घटना अप्रिय झाली आणि ती नाही कंट्रोल करता आली तर नॅचरली वाटतं इंटेलिजन्स आणि हे पोलीस रचना म्हणजे यंत्रणा ह्यांनी सावधपणे भूमिका घ्यायला पाहिजे इथून पुढे, आणि ह्याची SIT नी चौकशी किंवा स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने चौकशी करायला पाहिजे. जो ह्याच्यामध्ये निर्दोष आहे त्याला उचलण्याचं काही कारण नाही. तो मराठा असेल किंवा तो आणखी कोणी असेल, तो निर्दोष आहे, त्याच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत. आम्ही त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई होऊ देणार नाही, पण जो दोषी आहे तो कोणी असेल मग त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड.